आता 1 2 3 चालू करा. तर आपल्या 2 लाईटपैकी ही एकच चालू आहे, राईट साईडची बंद झाले, तिचे दिवस संपले. तर अशा प्रकारे आपला जुना मीटर आणि आपला नवीन मीटर, योगेश भाऊ आपली रुस्तम घेऊन जातोय दापोलीला, तर मी नाही तर आपला योगेश तरी आपल्या रुस्तमला मस्त कोकणाचा मुंबई गोवा हायवे फिरवून आणणार आहे. असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो व्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. मंडळी फायनली तो दिवस आलाय, आपल्या रुस्तमचा नवीन डिजिटल मीटर आता आपण लावतोय आणि आज तारीख का आहे 6 सप्टेंबर आणि उद्या आपल्या गणपती बाप्पाचं आगमन सुद्धा होणार आहे आणि ऑलरेडी महिनाभर तर आगमनं सुरू झालेली आहे आणि आठवडा झाला हा जो डिस्प्ले आपण गुरके सरांकडून घेऊन आलो होतो आणि हा आहे ना तेव्हापासून आपल्या गाडीच्या डिकीमध्येच होता. तर पाहू शकता आता याचा बॉक्स तर पाण्याने थोडासा ओला चिंब झालेला आहे. तर हा आहे आपला डिस्प्ले. तर हा असा आपला कोरा खरखरीत डिस्प्ले आहे. तर आता आपण पटापट आपल्या रुस्तमला फिट करूया कारण 1 तासानंतर परत आपल्याला गणपती आगमनच्या ऑर्डरला वाजवायला जायचं आहे. तर आता वेळ कमी आहे आणि आज एवढा तातडीचं टाकण्याचं कारण म्हणजे आपला योगेश भाऊ आपली रुस्तम घेऊन जातोय दापोलीला, तर मी नाही तर आपला योगेश तरी आपल्या रुस्तमला मस्त कोकणाचा मुंबई गोवा हायवे फिरवून आणणार आहे. तर आता फटाफट टाकूया, बघूया कशी घ्यायची इन्स्टॉलिंग होते. अशा प्रकारे मीटर मी स्वतःच खोललं आहे कारण इथे दोघांना म्हणजे दोघं आजारी पडले आणि त्यांना बरं नाही तर इथे काम करायला सध्या कोणी नाही. तर म्हटलं आपल्याला येतं तर खोलूया आणि आता पुढचं पण खोलूया आणि ते फटाफट आता मीच बसवतो आता काय करणार. चला तर अशा प्रकारे आपला जुना मीटर आणि आपला नवीन मीटर आणि मागच्या बाजूसुद्धा सेम आहे, तुमच्या लुकसाठी दाखवत आहे. तर हे आपले 2 मीटर आहेत. तर हा लावायच्या आधी ना हा मीटर चेक करूया याला लावून की चालतोय का नाही ते बघूया. आणि ॲक्च्युली मोबाईल पकडायला सुद्धा फोन नाही इथे शूट करायला, तर मी कसा करून इथे स्टँडवर ठेवला आहे मोबाईल आणि आता आपण गाडीला लावून चेक करून गाडी चालू करून बघूया कारण नंतर फिट केल्यानंतर परत प्रॉब्लेम यायला. हा महिन्यापासून उघडा होता तर त्याच्यामुळे आतमध्ये रस्ट पकडले. तर तुम्ही WD-40 सुद्धा मारू शकता आणि आपण पेट्रोलने थोडं साफ करतोय त्याला. इससे कुछ होगा नाही ना पेट्रोल से साफ करणे से? नाही ना, अच्छा हो जाएगा, क्लीन हो गया. हा याच्यात माती आणि रस्ट पकडली होती. आता 1 2 3 चालू करा. बराबर, ये तो पहिले सी है. ये अपन ने स्टेपर मोटर का वायर निकाल के रखा है ना सेंसर केबल, तो इसके वजह से ही आएगा. और ये हेडलाइट का है. तर आता रहीम भाई आलेत आपल्याला थोडी हेल्प करायला. तर आता फटाफट फिट करून घेऊया. आता ॲक्च्युली ना आपल्याकडे वेळ नाही, मी फिट करेन पण त्याचा हळूहळू यांचं काम आता फटाफट करू आणि फक्त आता ब्रेक घासून घ्यायचं आहे कारण उद्या रुस्तम चालले आपली कोकणामध्ये, योगेश घेऊन चाललं आहे आणि लाईटचं जे फॉगलाईटची वायर आहे ना ती आय थिंक खराब झाली आहे, तर ती पण एकदा चेक करू. तर आपल्या 2 लाईटपैकी ही एकच चालू आहे, राईट साईडची बंद झाले, तिचे दिवस संपले, तिला पण नवीन टाकायला लागेल. पण ती HJCची मिनी ड्राईव्ह नाही टाकणार, ही मिनी ड्राईव्हचा वडचा मॉडेल आहे तर तो टाकणार, सेम मॉडेल टाकूया आपण. सो फायनली नवीन मीटर
लागलेला आहे, फिटिंग चालू आहे. तर आता टायर पण घासून घेतला, उद्या गाडी आपल्याला जाणार आहे. तर आता फायनली 2-2.5 महिन्यानंतर आपल्या गाडीचा मीटर आपण प्रॉपर असा लावून ऑन करतोय. गणपती बाप्पा मोर्या. तुला मी बोललेलो लास्ट टाइम, तू बोलतो ना मी 2000 एक्स्ट्रा दिलेले. तर फायनली 2-2.5 महिन्यानंतर आपला मीटर हा इन्स्टॉल झालेला आहे. तर माहिती नाही याच्यानंतर राईड कधी लागेल, परंतु हा मीटर त्याचं उद्घाटन आता योगेश करणार आहे. तो चाललाय दापोलीला, त्याचा काय व्हिडिओ आपल्याला करता येणार नाही. तर बघूया नंतरच्या कुठल्या राईडला हा मीटर आपल्याला व्हिडिओमध्ये दिसणार आहे. तर एकंदरीत व्हिडिओ जो कसा वाटला, कारण या व्हिडिओमध्ये बरंच काही तुम्हाला पाहायला मिळालं, नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि अशाच आपल्या चॅनलला सपोर्ट करा, कारण आता बऱ्याच 15-20 दिवसानंतर आपला व्हिडिओ आला. चला